श्री गुरुदेव दत्त, खरोखर माझे गुरुबंधू प्रिय जोशील, फार सुंदररित्या त्यांनी सांगितलं की या बोधपीठामुळेच आम्ही आज थोडं बोलू शकतो आणि याचं सर्व श्रेय आपल्या या बोधपीठाला जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बोधपीठामुळे पंतांचा बोध सगळ्यांना माहिती होतो. तेव्हा आज आपल्याला पद जे आलेलं आहे गुरुप्रेम सुखमधील सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते, त्याच्यावर माझ्या परीने मी थोडंसं बोलू शकतो. श्री घराणे आणि मातुल घराणे यांना वंदन करतो आणि सुरुवात करतो. श्री पंत समर्थ, पद क्रमांक 2303. सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते, सत्यची द्रष्टा दृश्य होऊनी नित्य दर्शन देते. सत्यची एक सत्यानेक सत्य स्वरूपी रमते. सत्यचे सद्गुरु सत्यचे शिष्य सत्य प्रेम रूपते. तेव्हा आता आपण प्रत्येक एक एक ओळीचा भावार्थ समजून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपला अवधूत संप्रदाय हा खरोखर श्रीपंत महाराजांनी सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते याच्यावर आधारित आहे. आपल्या या अवधूत संप्रदायाचे ब्रीद वाक्य श्रीपंत महाराजांनी आम्हा भक्तांसाठी आपल्या आचरणातून दाखवून दिले, ते म्हणजे सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते. सत्यमेव जयते नानृत सत्येन पंथा वित्यतो देवयानः एनाक्रम मृत्युषयो प्राप्त कामो यत्र तस्य तस्य परमनिधानम, मंडुकोपनिषद. त्याच्यामध्ये थोडासा रेफरन्स येतोय सत्यमेव जयते जगी सत्य. या भूतलावर सत्य ब्रह्म नित्य असता मिथ्या ही भुली. एकमेव जर काय या पृथ्वीतलावर असेल तर ते सत्य आहे. त्याची प्रचिती येण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी जावा लागतो. थोड्या काळासाठी आपल्याला सत्य खरोखर आहे काय असा संभ्रम निर्माण होतो. आपल्या जीवनामध्ये जे आपण धक्काधकीचे प्रसंग येतात त्यावेळेला वाटत असते की आपल्याला खरोखर सद्गुरू आहे काय, मला असा का त्रास होतोय, कशामुळे मी नाही. पण सत्य हे सत्यच राहणार. थोडासा कालावधी त्याच्यामध्ये आपल्याला वाटतोय तसा. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य आहे हे सत्य आहे, पण काय होतंय काळ्या ढगाने जेव्हा आकाश व्याप्त होते तेव्हा आपल्याला सूर्य नाही असं वाटते. पण काळ्या ढगावर सूर्य आपल्या पूर्वीच्या तेजाने तळपत असतोय हे आपल्याला जर विमानमधून गेलं तर समजेल. ढगाच्या वर जेव्हा विमान जाते तेव्हा सूर्य अस्तच असतो, त्याच तेजाने तो तळपत असतो. जेव्हा आकाश ढगरहित होते तेव्हाही सूर्य असतो. श्री पंत सांगतात सत्य हे एकमेवा द्वितीय आहे. आताच आपल्या दादा शेलारदाने सांगितलं एका किन रमते म्हणून भोग्य भोगता साहला. फक्त एकाकी रमत नाही म्हणून अनंत ब्रह्मांडाची निर्मिती सद्गुरूने केली, नाही तर सद्गुरूला नाही. तर त्या एकमेवा द्वितीय आहे, एकच मेवा द्वितीय, दुसरं नाही आहे सत्य. आणि अंतिमत त्याचाच विजय आहे, सत्याचाच विजय होतो. यासाठी गुरुभक्तांनी सत्याची कास धरली पाहिजे. ज्याप्रमाणे संतांच्या संगतीने मनाला व विचारणा आपलं त्याच्या अगोदरचं पद होतं आपली ओळख धरी तो मानवा. साधू संत वेदशास्त्रे नित्य करीती जागे हे पद पंतांनी घेतलेलं आहे त्याच्या अगोदर. साधू संत वेदशास्त्रे नित्य करीती जागे अनित्य विषय सत्य मानूनही जातो त्या मागे हे पंत महाराजांनी आपली ओळख या आपल्या त्याच्या अगोदर सांगितलं गेलं. त्याचाच याच्यामध्ये भाग आला. साधू संतांच्या संगतीनं मनाला आणि विचारांना जर योग्य दिशा मिळाली तर आपल्या आचारामध्ये वागण्यामध्ये बदल घडत असतो. हा एकमेव मार्ग आपल्याला सद्गुरू भगवंतापर्यंत घेऊन जातो. म्हणूनच म्हटले आहे की संतांची संगती मनी मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या पंथानच या मार्गानच जर आपण गेलो तर सद्गुरूची भेट आहेत आहे. मनी मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. श्री पंत महाराज पद क्रमांक 1864 मध्ये सांगतात सत्य गुरुभक्ता शांती. इथे सुंदर पंथांनी सांगितलं सत्य गुरुभक्ता शांती विनमुखासी दुःख गती. विनमुख जर सत्याला झाला
तर त्याला दुःख गती आहेच आहे. तो सत्याला धरून राहिला तरच तो विजय होणार. विन्मुख असी दुःख किती, किती सुंदर पदाने एक एक अक्षरामध्ये पंतांनी सांगितले. हे खरोखर पंतांची जी बोधशैली जर आपण आत्मा किती विचार. पंतांनी आपल्या एका पदामध्ये किती सुंदर सांगितले की करी आरी जिथं कटिहर, ह्या एका ह्याच्यामध्ये पंतांनी पूर्ण बोध आपला सांगून टाकले. करी आरी जिथं कटिहर, करी म्हणजे हत्ती, आरी म्हणजे आरी म्हणजे सिंह. करी आरी जिथं जीत, सिंहाच्या कमरेपेक्षा सुद्धा सुंदर कमर असलेली आपली शारदा. म्हणजे एका एका वाक्यात सांगितलंय करी आरी जिथं कटिहर प्रमोद पात्रे रंभोरू शारदे कमल मृदुपदे. हे पंतांनी याच्यामध्ये तर 1864 मध्ये सांगतात सत्य गुरु भक्ता शांती विन्मुख असी दुःख गती. यासाठी सत्याचा आदर केला तर शांती ही आहेच आहे, पण सत्य सोडले तर मात्र दुःख ठरलेलेच आहे. पुढे श्री म्हणतात जगी सत्यची मिरविते. पुढे श्री म्हणतात जगी सत्यची मिरविते. हे श्री पंत महाराजांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. सत्यनिष्ठेचा कस लागण्याचा कित्येक प्रसंग, त्यातीलच एक प्रसंग पंत महाराजांची सत्यनिष्ठाबद्दल. श्री पंत म्हणतात त्यांचे पंतांचे आजोबा बाळकृष्ण पंत यांच्या बाबतीत घडला. संदर्भ दिवेकर चरित्र. त्यावेळेचे बाळेकेंद्रीचे इनामदार त्यांच्यावर एका सावकाराने हुकूमनामा मिळवून त्यांचा वाडा जप्त केला होता. जप्तीच्या वेळी इनामदाराने काहीतरी गुन्हा केला असे वाटून त्या सावकाराने बेळगावमधील शापूर कचेरीत फौजदारी केली. तरी बाळकृष्ण पंत व बाळेकेंद्रीतील इतर जण ती साक्ष देण्यास कबूल नव्हते. तरी बाळकृष्ण पंत म्हणजे कर्तव्यदक्ष व समाजात मान असलेले गृहस्थ. याच वेळी बाळेकुंद्री येथील एका इसमावर त्या सावकाराने ऋणको म्हणून 200 रुपयाचा हुकूमनामा बजावला होता व जामीन म्हणून श्री बाळकृष्ण पंत होते. हुकूमनामा मिळताच तो ऋण घेतलेला इसम बेपत्ता झाला. बाळकृष्ण पंत जामीन असल्यामुळे सावकाराने त्यांना सांगितले की तुम्ही इनामदाराविरुद्ध साक्ष दिला, तुमच्यावर झालेला 200 रुपयाचा हुकूमनामा मी बजावणार नाही. पण सामाजिक भान जागृत असलेले बाळकृष्ण पंतांनी ही खबर श्री पंत महाराजांना कळविली. यावेळी पंतांनी किती सुंदर उत्तर दिलेलं होतं. यावेळेला 200 रुपये म्हणजे काय कमी नव्हते. त्यावेळेस पंत म्हणतात परिणाम काही झाला तरी हरकत नाही, पण साक्षी ही द्यायची व सत्य असेल तेच सांगायचे. याप्रमाणे बाळेकुंदीतील प्रतिष्ठित नागरिक श्री बाळकृष्ण पंतांनी सावकाराच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे बाळेकुंद्रीतील इतर जणांनी सुद्धा खोटी साक्ष देण्यास स्पष्ट नकार दिला. सत्य बोलण्यासाठी धाडस असावे लागते. या प्रसंगावरून श्री पंत महाराजांनी सत्यनिष्ठा कशी असावी हे दाखवून दिले. आपल्या पूर्ण आयुष्यात पंतांनी सत्याचीच कास धरलेली आहे आणि या जगात सत्याचाच अंतिमेत विजय होतो हे या उदाहरणावरून दिसून येते. श्री पद क्रमांक 646 मध्ये म्हणतात सत्य नानानंत ब्रह्म सर्वाठाही विलसे त्याची जगद्रूपे दिसे. या जगाच्या रूपानं जो आपला चितविलास सांगितला गेला तर चितविलासा रूपाने हे सगळं सत्यच आहे. त्याची जगद्रूपे दिसे. खरोखर किती यथार्थ वर्णन महाराजांनी केलेलं आहे. आपला पुढची आहे सत्याची द्रष्टा दृश्य होऊनी नित्य दर्शन देते. हे परत आपण एकाकीनं रमतो म्हणणी याच्याकडे आपण आलेलो आहे. त्रिपुटी सत्यची द्रष्टा दृश्य होऊन नित्य दर्शन देत. द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे ज्या त्रिपुटीमध्ये सत्य आहे. आपण जीवन जगत असताना काय करतो, मान्यता, आपल्या मान्यता आम्ही कोणतरी आहे, धारणा यामध्ये अडकलेलो असतो आणि आम्हाला आपण कोण आहे हेच माहीत असत नाही. आपले आचार विचार हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून चालतात. तो आम्हाला म्हटला असा आहे आपण त्याच्याप्रमाणे समजतो, आपण त्याप्रमाणे आपल्याला मानत असतो. आपले व्यवहार आचरण समोरच्या व्यक्तीगणिक बदलत जाते, बरोबर आहे की नाही. ज्यावेळी आपण आई वडिलांच्या समोर असतो तेव्हा आपण मुलगा असतो, तेव्हा आपलं आचरण तोच शरीर असतंय पण आपलं आचरणामध्ये बदल असतो तेव्हा आपली वागणूक वेगळी असते. आपल्या जेव्हा मुलासमोर आपण असतो तेव्हा बाप म्हणून वावरत असतो, पत्नीसमोर असतो तेव्हा पती म्हणून वावरत असतो. त्यावेळी सुद्धा आपले वेगळ्या प्रकारचे, आपले ऑफिसमध्ये आपण असतो तेव्हा आपल्या हुद्द्याप्रमाणे आपण वागत असतो, मित्राबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार असतो,
प्रत्येक प्रसंगी आपल्या वागण्यामध्ये बदल घडवत असतो. हे झाले दृश्य, समोर दिसणारे दृश्य. आणि आपल्या या व्यवहाराचे समोरच्याला नित्य दर्शन घडत असते. आता आपण जर चिडलं समोरचा लांबून बघणार, अरे बाबा चिडलाय बाबा, त्याचा चेहरा समजतोय तो चिडलाय म्हणून. नित्य दर्शन घडत असते संपूर्ण जीवनामध्ये. आपण या दृश्य आणि दर्शन या द्वंद्वात फसलेलो असतो. या दोनच द्वंद्वात आपण द्रष्ट्याकडे बघतच नाही. त्रिपुटी, बाल्य, तारुण, वृद्ध या अवस्थामध्ये आपले शरीर, मन, बुद्धी या सतत बदलत असतात. आपण तेच असतो, छोटा मुलगा असतो, मोठा तोच असतो, पण बदलत असतात. संसार, मन, शरीर हे दृश्य, तर जगत व्यवहार हे दर्शन झालं. याच्या पुढे जाऊन आपण विचार करतच नाही, पण यापुढे जाऊन विचार केला आपण कोण. आता परत आला बा, आपुली ओळखा, आलो मी कोठनी जातो कोठे, कोण मी न पाही करीतो काय नेनू नि मुड प्रपंच भारवाही. परत आला, द्रष्टा म्हणून आपण बघतच नाही. आपण कोण या दृश्य दर्शकाला जाणणारा कुणीतरी आहे. आपलं शरीर चालवणारा एक ड्रायव्हर आहे, तो कुठेतरी बसलेला आहे, तो चालवत आहे याचं भानच असत. कुणीतरी याचा शोध घेणे अनिवार्य आहे, घेणं गरजेचं आहे. श्री पंत महाराज म्हणतात, या पलीकडे दृश्य व दर्शक यांना पाहणारा द्रष्टा जो आहे तो सदैव मुक्त आहे. सत्य मुक्तच आहे ते. तो आपल्या हरेक कृतीचे निरीक्षण करत असतो वरून. तो आपल्या सदैव सोबत असतो. जागेपणी, निद्रेत, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी या सर्व अवस्थांमध्ये आत्मा द्रष्टा साक्षी आहे. पण ते एका पदात म्हणतात, साक्षीपणाचा भाव उडता कैसा ओंकार. साक्षी पण सुद्धा पंत महाराज म्हणतात राहत नाही. कैसा ओंकार, आपण ओंकार म्हणतो, ओंकार स्वरूप असं गुरु समजतो, तर साक्षीपणाचा भाव सुद्धा असायचा नाही. म्हणत इतक्या आपण ह्याच्या उच्चकोटीमध्ये हे बघ आहे, तोच सत्य आहे, तोच दृश्यरूपाने आपल्या समोर दिसत असतो. श्री पद क्रमांक 321 मध्ये म्हणतात, सत्य ज्ञानानंतर शुद्धाद्वैत अवधूत सहजी सहज दृश्य द्रष्टा स्वात्म सुखी रमत. त्याचबरोबर पद क्रमांक 809 मध्ये सांगतात, सत्य प्रतिज्ञ भक्ताभिमानी सद्गुरु बालमुकुंद अमृतपरी रूप तू धरुणी तोषवी भक्त वृंद. जीवशिव जग आपण होऊनी खेळतो आनंद कंद कंद गड्डाया. मूळ आहे, गाभा आहे, सत्य हेच मूळ गड्डा आहे. हाच सद्गुरु, यालाच आपण घट्ट पकडले पाहिजे तर जीवनाची सार्थक होते. आता एखाद्या अंबराईत गेलो तर आपण माळ्याला जर झाडाचे फळ तोडायला लागलो तर माळी येऊन आपल्याला पडवणार. माळ्याला जर पकडलं तर चार आंबे जास्त खायला पाहिजे. म्हणजे आपण मूळ गड्ड्याला पकडलं पाहिजे. सद्गुरूचा मूळ गड्डा सोडून आपण फांद्यांच्या वरनं राहिलो तर पुढे काय म्हणतात, सत्यची एक सत्यानेक सत्य स्वरूपी रमते. जगामध्ये सत्य हेच सर्वश्रेष्ठ आहे. सत्याची धर्माची आपण जर साथ घेऊन कार्य केले तर सत्य झळाळून उठते. झळ 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 के दत्त स्वरूप नाही दिवस राती, झळके नाही दिवस राती अनंत कोटी शशिर विपरती सद्गुरुवार. झळू झळाळून उठतंय सत्य. म्हणूनच म्हटले आहे की सत्य को आच नाही आणि झूट को पैर नाही. सत्याला डाग नाहीत आणि खोट्याला पाय नाहीत. ते पुढे चालूच शकत नाही. खोटे हे पुढे चालूच शकत. परब्रह्म परमात्मा हाच सत्य आहे. चिन्मय रूपे चराचरी व्यापुनी भक्त ऋण मंदिरी भक्त कादा श्रमतो. चिन्मय रूपे चराचरी चल अचल आंबामध्ये, जमिनीमध्ये, डोंगरामध्ये सर्वत्र सत्य आणि सद्गुरु सत्य सद्गुरु सत्य स्वरूप आहे. सद्गुरुच व्यापून आहे, सद्गुरु शिवाय एक शिल्लक नाही. तर भक्त कादाश्रम श्री पंत महाराज यामध्ये सत्य चल व अचल अशा वस्तूमध्ये प्राणी मात्रामध्ये सत्य परमात्मा व्याप्त आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण आपण घेऊया. प्रल्हादाच्या बालभक्तीसाठी ज्यावेळी पराक्रमी पिता हिरण्य कश्यपू प्रल्हादाला विचारतो की तुझा परमात्मा दाखव कुठे आहे, तेव्हा प्रल्हाद म्हणतो की तो जळी स्थळी काठी पाशाने सर्वत्र व्याप्त आहे. तेव्हा प्रल्हाद दिसतो, म्हणतो कुठे आहे, या खांबामध्ये आहे. चिन्मय रूपे चराचरी व्यापुनी भक्त ऋण मंदिरी. तर काय म्हणतो, लाकडी खांबामध्ये आहे. तेव्हा प्रल्हाद निष्ठेने सांगतो की तो सत्य प्रतिज्ञ भगवान यामध्ये आहे
आणि आहेच, तेव्हा हिरण्यकश्यपूने लात मारतात, त्यातून भगवान विष्णू रूपाने प्रगट झालेले. आणि अचल खांबामध्ये सुद्धा हेच सत्य अनेक रूपाने प्रगट होत असते. म्हणून सत्यानेक सत्य स्वरूपी रमते. पुढे जाऊन प्रल्हादाने या खांबासमोर काय केलं? तप केलं बसून, आणि त्यातून भगवान दत्तात्रय प्रगट झाले. आणि त्या खांबाला पालवी फुटली, ती पालवी होती औदुंबराची. आणि त्यावेळेला प्रल्हादानं वर मागून घेतला दत्तात्रयांच्याकडे की तुम्ही या औदुंबर वृक्षामध्ये सतत राहिलं पाहिजे. तेव्हापासून दत्तात्रय औदुंबर वृक्ष दत्तात्रयांना प्रिय आहे. म्हणजे अवधूत संप्रदाय आता आणि अनादि अनंत काळापासून पंत महाराज म्हणतात, पुराणापासून सुद्धा दत्तात्रयांच्या आपल्याला जाणवत होते. वैष्णव संप्रदाय असला तरी त्याच्यामध्ये निवृत्तीनाथांना जी दीक्षा झाली ती नवनाथांची दीक्षा झालेली आहे. ज्ञानेश्वरांना मुक्ताबाई, सोपान, एकनाथ सगळे फक्त आपला वेगळा भाग झाला, पण अवधूत संप्रदाय हा पुराण अनादि अनंत काळापासून असलेला, या घटनांमधूनच सत्य वेगवेगळ्या रूपाने प्रगट होत असते. आणि जिथे सत्य तिथे त्या स्वरूपामध्ये हा आपला सद्गुरू आपल्याला भेटतो. श्री पंत म्हणतात पद क्रमांक 101 मध्ये, सत्य सांगतो दत्त भक्ता नाही भयशंका, नित्य ही स्मरणे प्रेमे वाजता गुरु नाम डंका. आत्माजी गुरु ब्रह्म ऐशा स्मरता गुरु बाका, धन्य त्रिभुवने अन्य नाही मग कैचा धोका. सत्याला धरलं तर धोकाच नाही. पुढची ओळ काय म्हणते? सत्यची सद्गुरु सत्यची शिष्य सत्य प्रेम रूप ते. बाह्य जगातील हा दृश्य पसारा पाहून आपण आयुष्यभर तेच बाह्य जगत खरे मानून त्याचाच एक भाग बनून त्याच्या मागे अविश्रांत पळत असतो. लखलखत जीवन बघून आपण त्याच्या मागत पळत असतो. जेवढे आपण त्याच्या मागे पळतो तेवढे त्याच्या दुप्पट वेगाने ते पुढे पळत असते. समोरचे जग मिळत नाही. पैसा कमवायचा किती काय त्याला नाही, इतकं धडपड धडपड, म्हणजे धडपडीस तो बरं, धडपड धडपड करणं, किती धडपड करायची, आपलं धडपडीस तो बरं, काय अर्थ आहे त्या धडपडीला, आपण कुठं थांबायचं, काय करायचं, हे आपण आपण आता मनुष्य म्हणून ठरवलं पाहिजे. आपण या चौकटीमध्ये इथं आपण थांबलं पाहिजे. इतकं मला आता कमवायचं, इतकं मला नाही कमवायचं, हे पण महत्वाचं आहे. आपण तो विचारच करत नाही, धडपड धडपड, अरे ह्या धडपड आला किती धडपडायचं. हे आपण या पंतांच्या पदातून, पंतांनी फार सुंदर एक एक पदामध्ये सांगून टाकलेलं आहे आणि एक एक ओळीमध्ये सांगून टाकलेलं आहे. आंबे ब्रह्मा विष्णू महेश मध्ये उत्पत्ती स्थिती लय म्हणून टाकलेलं आहे पंतांनी. हे पंतांचा बोध आहे, सोलीव बोध आहे, सोलीव बोध, सोलून दिलेलं आहे केळं, फक्त खायचं आहे. नाही कुठले वेगवेगळे मार्ग पकडायचे, हे करायचे, त्याच्यामध्ये लागलेलं आहे. पुढे काय म्हणतात? त्याचाच एक भाग बघून त्याच्या मागे अविश्रांत पळत असतो. जेवढे आपण त्याच्या मागे लागतो तितक्याच वेगाने ते आपल्या पुढे पळत असते. अशा वेळी सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही. या वादळात आपली नाव सावरणारा तोच सद्गुरू हाच सत्य एकमेवा द्वितीय असे जाणून त्या परमतत्वाशी आपण एकरूप होतो म्हणण्यापेक्षा तो सद्गुरु आपल्याला आपणा सारखे करीतो. तात्काळ आत्मतत्वाचा बोध करतात, आपल्या आत्मतत्वाचा बोध करतात. मी आणि तू म्हणजे शिष्य आणि गुरु वेगळा नाही, तू म्हणजे मी, मी म्हणजे तू, मी आणि तू शिष्य निराळा नाही. सद्गुरु परमात्मा तत्व तर शिष्य आत्मतत्व. सद्गुरु कोण आहे? परमात्मा परब्रह्म तत्व आहे, तर शिष्य आत्मतत्व आहे. आपल्यामध्ये आत्मा आहे, तो परमात्मा आहे, हे दोघे एकच आहेत. त्याचाच एक भाग आपल्या शरीरामध्ये आहे. आत्मा व परमात्मा याचा भेद निघून जातो. म्हणून श्री पंत महाराज पद क्रमांक 2666 मध्ये सांगतात, किती सुंदर सांगतात बघा याच्यामध्ये, ज्योती स्वरूप गुरु ज्योती स्वरूप शिष्य. काय म्हटलं? सत्य स्वरूपी रमते. ज्योती स्वरूप गुरु ज्योती स्वरूप शिष्य, आरती केली आता स्वयं प्रकाश उदयास्त नाही. स्वयं प्रकाश, स्वयं प्रकाश आहे तो, स्वतःचा प्रकाश आहे. म्हणून आपण अनेक स्वयं प्रकाशला नेती नेती वेद बोलती, स्वयं प्रकाशला वेद सुद्धा म्हणाला समजून मी सांगू शकत नाही, नाही 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 मला माहित नाही, न येते न येते संपलं येतं.
मी सद्गुरुशी वर्णन करू शकत नाही. स्वयं प्रकाशला स्वतःची स्वतः उभारलेला सद्गुरु आहे, त्याला कुणाचा आधार नाही आहे, कुणाची कशाचीही त्याला गरज नाही आहे. म्हणून स्वयं प्रकाश उद्यात नाही खावण करता नाही त्रिपुटी. परत आला बघा, द्रष्टा दृश्य दर्शन भोग्य भोगता झाला. आपण आपल्या पदामध्ये त्रिपुटी समरस सर्व एक विलसे सत्ता, या पदामध्ये आहे ना त्रिपुटी समरस सर्व विलसे एक सत्ता, एकत्रच आहे. म्हणजे परत आलं, सत्य हे एकमेवा द्वितीय आहे, दुसरं सत्य या जगामध्ये नाही. तर सद्गुरुच सत्य आहे आणि सत्य आहे, तेच सत्य तेच स्वरूप ज्योती स्वरूप शिष्य. पुढे काय म्हणतात, सत्य प्रेम रूप दे. बघा पंतांचं खरोखर प्रेम स्वभाव कसा होता हे आपण एका त्याच्यामध्ये बघूया. आपण ज्योती स्वरूप शिष्य सत्य प्रेम रूप दे. श्री पंत महाराज म्हणतात की अवधूत पंताचा पाया हा प्रेमावर आधारित, बरोबर. प्रेम हे घे प्रेम दे हाच संदेश आहे. या सत्य स्वरूप अवधूताचे आपल्या भक्तावर अपार प्रेम होते. म्हणून जो पंत महाराज असताना त्यांच्याकडे यायचा तो फिरून परत यायचा. त्यांची एक अशी एक अचूक त्यांची राणी, त्यांची बोलायची, त्यांचं आणि म्हणते की तो माणूस फिरून त्यांच्या प्रेमात पडायचाच पडायचा. आपला जो कोल्हापूरचा रामा पोलीस व्यसनी काय झाला, नाही 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 म्हणणारा येऊन समोर बसला. ते म्हणतात की मी मानव आहे, माझ्याकडे काय होतंस, मी संसार करणारा बायकापुरो असणारा, माझ्याकडून तुला काय मिळणार आहे. तेव्हा तो पोलीस तो सुद्धा भरावला आणि त्याने दारूचं व्यसन सोडलं आणि रामानंदाचा रामा पोलिसाचा रामानंद झाला आणि त्यानं पंतांचा अखंड झेंडा मिळवटवला भक्कफणी घेऊन. हे कशाचंच होतं काय. आपला उजगावचा दत्त दत्त म्हणणारा हिनवणारा ही आपला तो माणूस काय दत्त 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 म्हणत म्हणत त्याचा दत्त दत्त म्हणता म्हणता त्याचं पाप नाश होत चाललं. जसं अग्नीमध्ये काडी घाला आणि काय घाला, अग्नी स्वच्छ करणं ते ठेवत नाही, लाकूड घाला चंदन घाला आणि काय तर घाला अग्नी स्वा करणार. त्याप्रमाणे तो दत्त म्हणत होता पण त्याचं पाप नष्ट होत चाललं होतं. आणि अचानक तो पंतांच्याकडे येतोय आणि तो दत्तपदजी कुलकर्णी म्हणून त्याचं नाव आहे. आपण श्रीचरित्रामध्ये आपण वाचतो. म्हणजे हे पंतांची ताकद होती, शिष्याला धरून ठेवायची ताकद होती, ही फार मोठी त्यांच्यामध्ये हे होतं सद्गुरूचं म्हणून. तर त्यामध्ये ते पंत महाराज काय म्हणतात, भक्तावर अपार प्रेम होते. श्री दिवेकर चरित्राचे लेखक आपले केशव रामचंद्र दिवेकर यांनी आपले उदाहरण दिले आहे. ते म्हणतात श्री पंतांच्या पहिल्या भेटीतच त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचा आणि बोधाचा लेखकाच्या मनावर आणि अंतःकरणावर जो परिणाम झाला तो कायमचा. फिरून नाही, पण जर विचार केला तर ते किती उशीर भेटलेत पंत महाराजांना. फक्त त्यांचा सहवास केशव रावचंद्र दिवेकरांचा 1.5 दिवसाचा आहे, 1.5 दिवस. सकाळी आले मुंबईवरून, दुपारपर्यंत पोहोचले सुंटणकरवाड्यामध्ये, अर्धा रात्र राहिले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघून गेले. 1.5 दिवसाच्या सहवासामध्ये त्या दिवेकरांना पंतांचा जो बोध आणि प्रेमाचा ठसा उमटला तो कायमचा. आणि त्याच्यानंतर त्यांची पंतांची भेट झालेली नाही आहे. त्याच्यानंतर पंत निघून गेले पण त्यांच्या हातून दिवेकर चरित्र लिहिलं गेलं. म्हणजे त्यांनी काय बोध करून टाकला होता असं. म्हणजे हे पंतांची प्रेमाची ताकद होती, सत्य प्रेम रूप ते, तेच सत्य प्रेम रूप होत, तेच स्वरूप होत. त्याचं आमच्या इकडे असं वाटतंय काय, आकर्षित होते काय माणूस. ही प्रेमाची ताकद होती पंतांच्याकडून. म्हणून तर म्हणतात प्रेमवृत्ती मांडारे मिरवा अवधूत झेंडारे, प्रेम स्वरूप सद्गुरु प्रेम स्वरूप दत्त. पुढे काय म्हणतात, दिवेकराला लागला आपल्या प्रेम वर्षामध्ये त्यांनी धन्य करून सोडले. म्हणून तर श्री पंत एका पदामध्ये म्हणतात, पंतांचा कसा होता दत्ताचा अवतार, अनन्य मुशी माझी प्रेम रस भरला. आता मी दादानं विचारलं होतं परत कडवं मला लक्षात येत नव्हतं. अनन्य मुशी माझी अन्य अनन्य न न दुसरं नाही आहे, तेच तेच आणि तेच अन्य नाही भक्ती. अनन्य भक्ती माझी भक्ती मुशी माझी हा भक्ती मुशी माझी प्रेम रस भरला तोची अवधूत पुतळा.
सद्गुरु हा प्रेमाचाच पुतळा आहे. त्या मुशीमध्ये जेव्हा आपण घालतो एखाद्या लोखंडामध्ये काहीतरी बनवायचं, त्या ह्याच्यामध्ये प्रेम मुशी म्हण हा अवधूत पुतळा. स्फुटलेख भाग 2 मध्ये पंतांनी सत्यमेव जयतेवर फार सुंदर लिहिलेलं आहे. फक्त वाचतो मी ते. लेखांक 127 मध्ये श्री पंत म्हणतात, असत्य नाहीत मग त्याचा जय कसा होणार? असत्य नाही, जय व्हायचा संबंधच नाही. मी आता सांगितलं की सत्य को आच नाही, झूठ को पैर नाही. कितीतरी झूठ असेल ते पायत नाही, ते होणारच नाही, शक्यतच नाही. तसं पंत म्हणतात सत्य जसा आहे, सत्य सदोदित आहे, त्याचा अस्त होण्याला मार्गच नाही, सत्याला झाकणच नाही, बंद करूच शकत नाही तुम्ही, तुम्ही तोंडच बंद करू शकत नाही. सत्य तेच ज्ञान प्रकाश रूप आहे, तेच अनंत आहे. व सत्य सत्याच उदाहरण स्वरूप अज्ञानाचा वाराही लागण्याचा संभव नाही. सत्य हे आपणास मर्यादित करू शकत नाही, असत्य तर नाहीच नाही, म्हणून ते अनंतच असले पाहिजे. सत्याच्या ठिकाणी आधार आधेय भाव असणे नाही, दोन सत्य असूच शकत नाहीत, एकच सत्य असणार, एकमेवा द्वितीय. सत्याची ओळख धरण्यात दुसरा कोणी नाही, सत्य एकमेवच असणार. सर्व दृश्य हे पंतांचं आहे, पराग 127 लेखांक फुटलेख भाग 2 मधलं. दृश्य हे सत्य ज्ञानानंतर आहे. सत्याला कार्य कारण भाव लागू नाही. बघा, कार्य कारण भाव म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय. व्यतिरेक मार्गे मध्ये भेटविले बोधान वेव्या पकतेची तेले, चराचरी व्यक्त त्याची सत्ता गाऊ भजू नित्य बालावत होता. व्यतिरेक आणि अन्वय स्वरूप, व्यतिरेक म्हणजे माझी स्वरूप स्थिती, अन्वय मध्ये माझी पूर्ण भक्ती, पण ते सुद्धा लॉ याला लागू होत नाही सत्याला. म्हणून पंत खरोखर छाती टोकपणे सांगतात कुठल्याही गोष्टीवर. बघा तुम्ही ज्ञानेश्वरावर त्यांनी बोललेलं आहे उदाहरण, त्यावेळेला खरोखर चार पायाच्या रेड्याला ज्ञानेश्वरांनी वदवलं काय? पंत महाराज म्हणतात नाही, वेड्यासारखा ज्याला अक्कल नव्हती, जो बुद्धू होता, शिकला नव्हता, अशा अडगळ वेडगळ माणसाच्या डोक्यावर तेव्हा ज्ञानेश्वरांनी हात ठेवला आणि तो वेद बोलायला लागला. सांगणार कोण नाही, आपल्याला दाखवतात चार पायाचा रेडा. पण पंत महाराज आपण एका ठिकाणी म्हणतात की हे नाही आहे चुकीच, हे चांगणारे आता म्हणतात नाशवंत, काहीच नाही, काडी सुद्धा या जगातून नाश पावत नाही असं पंत महाराज सांगतात. पुढे काय म्हणतात, सर्व दृश्य सत्याची ओळख धरण्यास दुसरा कोणी नाही, सत्य एकमेवच असणार. सर्व दृश्य हे सत्य ज्ञानानंतर आहे. सत्याला कार्य कारण भाव लागू नाही, सहजी सहज आप आपणच आहे. जे आहे ते प्रगट दिसते, तेच अनंत प्रकारने प्रकाशते. भेद नाही, भेद दिसला तरी अनंत तत्वाला भेदभाव म्हणायचा का? खरोखर श्री पंत महाराजांचा बोध सोलीव आहे. हा, एकच अनंत तोच अनंत म्हणते, कारण एकटे एकपणा विहित अद्वितीय स्वयंसिद्ध स्वयंप्रकाश आहे तोच अवधूत दत्त. सत्यमेव जयते, सत्या परता नाही धर्म, सत्य तेची परब्रह्म, सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काळ तिष्ठत असे. बघा पंतांत पद, सत्यापाशी सत्य जिथे आहे तिथे देव आहे, सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काळ तिष्ठत असे, राहतोय तिथं सत्याच्या जवळ, सतत देव असतोय सत्याच्या जवळ, सतत सद्गुरु पाठराखण करत असतोय, पण सत्य सोडायचं नाही म्हणतात. म्हणून पंत महाराज म्हणतात सत्यमेव जयते जगी सत्यची निर्मिती, सत्य आत्मा दत्त श्री गुरुदेव दत्त.